हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इथे पिंक पास्ता रेसिपी पाहतोय. पिंक पास्ता बनवताना आपण रेड सॉस किंवा व्हाईट सॉस तो देखील आपण घरीच बनवणार आहोत. यामध्ये आपण कुकवेलचे मसाले काही वापरणार आहोत. पास्ता पिझ्झा सॉस, पास्ता मिक्स, मिक्सअप, चिली फ्लेक्स सर्व मसाले आपण कुकवेलचे वापरतोय. अगदी कुकवेलचे मसाले वापरल्यामुळे आपल्याला या पास्त्याला रेस्टॉरंटसारखी चव येते. सुरुवातीला आपण पास्ता उकळून घेतोय. त्याकरता आपल्याला एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे 2 ग्लास. पाणी छान आपल्याला उकळून द्यायचं आहे. उकळल्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 पळी तेल घालायचं आहे. 1 पळी तेल घातल्यामुळे पास्ता असा मोकळा सुटसुटीत आपला होतो आणि एकमेकाला चिटकत नाही. पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे. 1 कप पास्ता घेतलेला आहे. कपाने मेजरमेंट आणि वजनी म्हणाल तर मी 250 ग्रॅम इतका पास्ता घेतलेला आहे. हा व्यवस्थित मी 5 ते 6 मिनटं छान उकळून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा पास्ता छान असा शिजला गेलेला आहे. आता याचं शिजलेलं पाणी बाजूला आपण साईडला काढून घेतोय. पास्ता देखील साईडला काढायचा आहे आणि बघू शकता एकमेकाला सुटसुटीत असा पास्ता आपला रेडी झालेला आहे. आता आपण इथे रेड सॉस बनवतोय. रेड सॉस बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे 2 ग्लास. ते छान असं उकळलेलं आहे. उकळल्यानंतरच आपल्याला टॅमॅटो त्यामध्ये ॲड करायचं आहे. टॅमॅटोची साईज मोठी असल्यामुळे मी 2 वापरते. छोटी असेल तर तुम्ही 4 वापरू शकता. आता याला कव्हर करून आपल्याला 2 ते 3 मिनटं मी वाफळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे छान असं टोमॅटोचं कव्हर देखील निघालेलं आहे. आता लवकर कव्हर निघण्याकरता तुम्ही आईसचं पाणीसुद्धा वापरू शकता. मी इथे नॉर्मल पाणी वापरलेलं आहे. ऑलरेडी टोमॅटोचं माझं पूर्ण कव्हर निघालेलं आहे. आता याचं कव्हर काढल्यानंतर आपल्याला कव्हर काढून मिक्सरच्या जारमध्ये याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे. सुरुवातीला मी छोटे छोटे काप करून या मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलेले आहेत आणि यानंतर याची आपण छान अशी प्युरी तयार करून घेतोय. हा आपला रेड सॉस रेडी झालेला आहे. आता आपण व्हाईट सॉस बनवतोय. त्याकरता एका कढईमध्ये आपल्याला 1 स्पून मी साजूक तूप घातलेला आहे आणि या साजूक तुपामध्ये आपल्याला 1 स्पून मैदा ॲड करायचा आहे. मैदा जास्त ॲड करायचा नाही. जर तुम्ही मैदा जास्त ॲड केला तर आपल्याला सॉसमध्ये मैद्याची टेस्ट लागते. आणि तुम्ही इथे बघू शकता या मैद्याला मी 2 मिनिटं छान असं म्हणजे भाजून घेतलेलं आहे. इथे छान याचे बबल्स निघालेले आहे तर म्हणजे छान आपला मैदा भाजला गेलेला आहे. जेव्हा मैदा आपल्या भाजला जाईल तेव्हा आपल्याला थंड दूध ॲड करायचं आहे. गरम दूध ॲड करायचं नाही. जर तुम्ही गरम दूध ॲड केलं तर यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. थंड दुधामुळे गाठी होत नाहीत आणि व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतोय. 2 मिनिटं छान आपलं हे शिजून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी परफेक्ट असा व्हाईट सॉस आपला रेडी झालेला आहे. जर तुम्हाला नंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे नसतील तर ते या स्टेजला तुम्ही ते ऑर्गेनो, चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करू शकता. यामध्ये मी 1/4 टीस्पून ब्लॅक पेपर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हा आपला व्हाईट सॉस रेडी झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता. थंड झाल्यानंतर देखील याची घटसर होतो त्यामुळे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यानंतर आपण आता पास्ता बनवतोय. पास्ता बनवण्यासाठी मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. 2 पळी तेलामध्ये आपण 5-6 लसूण पाकळ्या बारीक कट करून घालायचे आहेत. बारीक कट करून घातल्यानंतर 1 स्पून आपल्याला मिक्स हब घालायचं आहे. मिक्स हब नक्की घाला. यामुळे छान अशी टेस्ट येते पास्त्याला. काही सेकंद आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला लसणाचा कलर देखील चेंज करून घ्यायचा आहे. आणि या स्टेजला आपल्याला बारीक कट केलेला मी थोडासा कांदा ॲड केलेला आहे. तुम्ही याऐवजी स्क्वेअरमध्ये सिमला मिरची, कांदासुद्धा ॲड करू शकता. मी नंतर ॲड केलेला आहे. त्याऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडे कांदा आणि सिमला मिरची आहे. मी 2 ॲड केलेली आहे. याऐवजी तुम्ही कलरफुल सिमला मिरची देखील पास्त्यामध्ये ॲड करू शकता. मग अगदी छान असा कलरफुल आपला पास्ता दिसतो. काही सेकंद आपल्याला फ्राय करायचं आहे. जास्त फ्राय नाही करायचं कारण की याचा क्रंची पण आहे. तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. इथे तुम्ही ब्रोकोली, कलरफुल शिमला मिरची, तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता. आता आपल्याला यामध्ये रेड सॉस ॲड करायचा आहे. रेड सॉसला आपण ऑलरेडी टोमॅटो वाफळून घेतलेला आहे त्यामुळे काही सेकंद आपल्याला ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरतीच मी वाफळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा कलरफुल इथे आपला सॉस, रेड सॉस रेडी झालेला आहे. कलरफुल सॉस रेडी झाल्यानंतर यामध्ये आपण काही कुकवेलचे मसाले ॲड करतोय. यामध्ये पास्ता सॉस मी ॲड केलेला आहे 2 टेबलस्पून. यानंतर पास्ता आपल्याला मसाला देखील ॲड केलेला आहे. मी थोडासा
1 स्पून इथे मसाले तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त ऍड करू शकता यानंतर ऑरेगानो चिली फ्लेक्स देखील मी 1 स्पून ऍड केलेला आहे मिक्स हर्ब देखील केलेला आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून मी 2 मिनिटं ऍड व्यवस्थित वाफळून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप देखील मी 1 स्पून ऍड केलेला आहे टोमॅटो केचप मुळे आपला पास्ता गोड होत नाही अगदी चिली फ्लेक्स वापरल्यामुळे अगदी जशाची तशी छान अशी टेस्ट येते यानंतर यामध्ये आपल्याला व्हाईट सॉस ऍड करायचा आहे आणि तोही काही सेकंद आपल्याला फ्राई करून घ्यायचा आहे या सॉस मध्ये हे व्यवस्थित मी काही सेकंद फ्राई करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रेड सॉस आणि व्हाईट सॉस ऍड केल्यानंतर हा होतो आपला पिंक सॉस तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे या कन्सिस्टन्सीच झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवा की ऑलरेडी आपल्याला सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला जास्त मीठ ॲड नाही करायचं चवीनुसारच मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे पास्ता देखील वाफरलेला आहे आणि सॉस देखील आपण छान असं शिजून घेतलेला आहे त्यामुळे व्यवस्थित मिक्स होऊपर्यंत 2 मिनिटं आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपल्याला गरमागरम सर्व करायचं आहे सर्व करण्यासाठी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा रेस्टॉरंटसारखा आपला पास्ता घरच्या घरी रेडी झालेला आहे आता गार्निशिंगसाठी मी थोडे ऑरेगानो आणि मिक्स हर्ब वापरलेलं आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्या आवडीने तुम्ही वापरू शकता